15 जानेवारीला आहे मकर संक्रांत आणि या दिवशी एक महा उपाय तुमच्या सगळ्या समस्या दूर करू शकतो. काय आहे तो उपाय, चला जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मंडळी, मकर संक्रांतीचं पर्व हे अतिशय पुण्यदायी मानलं जातं आणि म्हणूनच या पर्वामध्ये एक उपाय करणं सगळ्यांसाठीच लाभदायक असतं. मकर संक्रांतीला तिळाचे लाडू देऊन आपण आप्तस्नेहांना तिळगुळ घ्या आणि गोड बोला अशी प्रेमळ विनवणी तर करतोच. ही प्रथा फार पूर्वीपासून आहे. काही कारणांनी दुरावलेले संबंध या निमित्ताने पुन्हा जोडले जातात. नात्यात तिळाची स्निग्धता आणि गुळाचा गोडवा उतरावा हाच त्यामागचा हेतू असणार. या प्रथेबरोबरच संक्रांतीला आणखीन एक प्रथा होती आणि ती म्हणजे गुप्तदानाची. हा एक प्रकारचा महा उपाय आहे. गुप्तदानाचा मार्ग कोणता? तर पूर्वी तिळगुळाचे लाडू करून, हो, त्या तिळगुळाच्या लाडवांमध्ये एक बंदा रुपया लपवून ते लाडू गोरगरिबांना, ब्राह्मणांना, मंदिरातील पुजाऱ्यांना किंवा सेवक वर्गाला दान दिले जात असत. आता तुम्ही म्हणाल की आर्थिक मदत करायची होती तर अशा स्वरूपात का? लाडू खायचे की बंदे रुपये? ते यासाठी, कारण घेणाऱ्याला अनपेक्षित लाभ झाल्याचा आनंद मिळावा आणि देणाऱ्यालाही दानाचं समाधान लाभावं ही त्यामागे कल्पना होती. दानापेक्षा गुप्तदानाला अधिक महत्व आहे. खरं पाहता दान नेहमी गुप्त पद्धतीनेच केलं पाहिजे. मात्र अलीकडच्या काळात दानधर्माचा गाजावाजा केला जातो. देवस्थानांना, संस्थांना, शाळांना दान केल्यावर तिथल्या भिंतींवर, पंख्यांवर, खुर्च्यांवर स्वतःची नावं कोरली जातात. तर नवीन पद्धतीनुसार सेल्फी काढून समाज माध्यमांवर ती प्रसिद्धीही मिळवली जाते. परंतु धर्मशास्त्रानुसार अशा प्रकारे केलेल्या दानातून पुण्य मिळतं, परंतु ते दान ईश्वरापर्यंत पोहोचत नाही. तसंच गुप्तदानाचे असंख्य लाभ आहेत. गुप्तदान केल्यामुळे आपल्या जीवनात असलेले ग्रहदोष दूर होतात, वास्तुदोष दूर होतात. तसंच गुप्तदानामुळे आपल्या जीवनामध्ये सुखसमृद्धी येते, आपल्या जीवनातील समस्यांवर समाधान मिळतं. आता तुमच्यापैकी काही जण तर असंही म्हणतील की दान गुप्त करण्यापेक्षा सांगून करावं, त्यातून इतरांनाही प्रेरणा मिळते. मुद्दा बरोबर आहे, पण जे दान गुप्त नसतं तिथे मीपणाचा अहंकार असतो आणि जिथे मी असतो तिथे भगवंत कधीच सहभागी होत नाही. जर तुमची आध्यात्मिक प्रगती व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही गुप्त दान करायला हवं. पण तुमच्या दान करण्याच्या कृतीतून इतरांनी प्रेरणा घ्यावी असं तुम्हाला वाटत असेल तर मात्र तुम्ही ज्याला सांगायचं त्याला सांगू शकता. खरं तर दान असं असावं की या हाताचं त्या हाताला कळता कामा नये, एवढी गोपनीयता दानात असायला हवी. तरच घेणाऱ्याला सुद्धा कमीपणा वाटत नाही आणि देणाऱ्याला अहंकार चिटकत नाही. म्हणूनच पूर्वी सण उत्सवांच्या निमित्ताने दानधर्म केला जात असत, तेही गुप्त सुप्त स्वरूपात. संक्रांतीच्या निमित्ताने तिळगुळातून बंदे पैसे देणं ही सुद्धा एक तशीच सुंदर प्रथा आहे. आजच्या काळातही असे गुप्तदान करणाऱ्या लोकांची कमतरता नाही. विप्रो कंपनीचे मालक अजिम प्रेमजी तर दर दिवशी 22 कोटींचं दान करतात. HCLचे मालक शिव नादर, रिलायन्सचे मुकेश अंबानी, बिर्ला ग्रुपचे कुमार मंगलम, फ्लिपकार्टचे मालक आणि भारतातील तरुण दानशूर बिन्नी बन्सल, टाटा समूहाचे मालक रतन टाटा, लेखिका रोहिणी निलकेणी यांचीही नावं भारतातील प्रमुख दानशूर व्यक्तींच्या यादीत आहेत. कोविड काळातही अनेकांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दान केलं, तसंच समाजसेवाही केली. ज्यात ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले, हिंदी सिनेमा अभिनेते सोनू सूद यांची नावं आवर्जून घेता येतील. दानाची भाषा श्रीमंतांना शोभते असं म्हणणं मात्र चुकीचं आहे. दान करण्यासाठी पैशाची नाही तर मनाची श्रीमंती लागते. आपल्या घासातला घास काढून देण्यासाठी मनाचं औदार्य असावं लागतं. दान कोणीही करू शकतं, अगदी आपणही. दान केवळ आर्थिक नाही तर श्रमदान, रक्तदान, अन्नदान, अवयवदान अशा विविध मार्गांचा अवलंब करून करता येतं. फक्त त्याला मीपणाचा लवलेश नसावा तरच ते दान ईश्वराचरणी पोहोचतं. आता एक अगदी साधा प्रश्न निर्माण झाला असेल की संक्रांतीच्या दिवसामध्ये दान करण्याला एवढं महत्व का आहे? तर साधी घटना आहे. संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. मकर ही शनिदेवांची रास आहे. शनिदेवांच्या राशीमध्ये सूर्य महाराज येतात, अर्थात सूर्य हा ग्रहांचा राजा मानला जातो आणि जो शनि महाराजांच्या राशीमध्ये प्रवेश करतो. शनि महाराज हे श्रमिकांचे मानले जातात, शनि महाराज गोरगरिबांचे, शनि महाराज ज्या व्यक्ती असहाय आहेत, अपंग आहेत, त्यांचे कारक मानले जातात.
म्हणूनच ज्यांच्या कुंडलीमध्ये शनी महादशा आहे, साडेसाती चालू आहे किंवा शनी महाराजांमुळे अडचणी येत आहेत, कुटुंबात प्रगती होत नाहीये, व्यवसाय चालत नाहीये, नोकरीत प्रगती होत नाहीये, अशा ज्या काही समस्या आहेत त्या सगळ्या समस्यांवर उपाय म्हणजे संक्रांतीच्या दिवशी आपला अहंकार बाजूला सोडून, आपला मीपणा सोडून आपण आपल्याला जमेल त्या पद्धतीचा दानधर्म करायला हवा. त्यामुळे शनी महाराजांची कृपा होते असं ज्योतिषशास्त्र सांगतं. आता ज्या व्यक्तींच्या कुंडलीत काही ना काहीतरी दोष असतो शनी महाराजांशी संबंधित आणि त्यांना वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या महागड्या पूजा करायला सांगितलेल्या असतात, त्यांना त्या पूजा करणं शक्य नसेल तर त्यांनी मकर संक्रांतीच्या दिवशी दानधर्म जसा झेपेल तसा अवश्य करावा. हाही एक ज्योतिषशास्त्रीय उपाय आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी, मकर संक्रांतीच्या काळामध्ये, पर्व काळामध्ये स्त्रिया आवर्जून हळदी कुंकू करतात आणि हळदी कुंकामध्ये वाण वाटतात. हा वाण सुद्धा दानाचाच एक प्रकार आहे. या वाणामध्ये स्त्रिया जीवनावश्यक वस्तू एकमेकींना देतात. त्यामध्ये कधी कधी भांडी असतात, कधी कधी काही जीवनावश्यक गोष्टींचा समावेश असतो. जरा विचार केला तर हा सुद्धा एक दानाचा प्रकार आहे. यातून जीवनावश्यक गोष्टींचं वाटप समाजामध्ये केलं जातं. मकर संक्रांतीच्या दिवशी दान करताना जागरूक राहून दान मात्र करायला हवं. दान कुणासाठी करताय, तुम्ही दिलेल्या दानाचा नक्की काय उपयोग होणार आहे याकडे सतर्क होऊन लक्ष द्यायला हवं. मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही गोशाळेला दान देऊ शकता, त्याचबरोबर अनाथ आश्रमांमध्ये अन्नदान करू शकता, त्याचबरोबर जे गोरगरीब आहेत त्यांच्यासाठी ब्लँकेट्सही वाटू शकता. थंडीचे दिवस आहेत आणि अनेक जण असे आहेत ज्यांच्याकडे पांघरायला पांघरूनही नसतं. अशा स्थितीमध्ये तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी जर काळ्या ब्लँकेट्सचं वाटप गोरगरिबांमध्ये केलं तर हा एक ज्योतिषशास्त्रीय उपायही होतो आणि समोरच्याची गरजही भागली जाते. मंडळी, त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठावं, उशिरापर्यंत झोपून राहू नये. तसंच आंघोळ करताना पाण्यामध्ये तीळ नक्की टाकावे. तुमच्या घरामध्ये असेल तर थोडंसं गंगाजलसुद्धा आंघोळीच्या पाण्यात नक्की टाका. अशा पद्धतीने स्नान केल्यानंतर तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी आणखी एक महत्त्वाचं काम करायचं आहे आणि ते म्हणजे सूर्यनारायणाला जल अर्पण करायचं आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याला अर्घ्य देण्याचं वेगळंच महत्त्व आहे. हे जर तुम्ही केलं तर तुमच्या नोकरी व्यवसायात प्रगती होते. हा सुद्धा एक ज्योतिषशास्त्रीय उपाय आहे. त्याचबरोबर तिळगुळाचे लाडू करून ते सगळ्यांना वाटा. तुमचा व्यवसाय चालत नसेल खास करून तर व्यवसायाच्या ठिकाणी तिळगुळाचे लाडू करून ठेवा आणि व्यवसायाच्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाला तिळगुळाचा लाडू द्या. हाही एक ज्योतिषशास्त्रीय उपाय आहे. त्यामुळे सुद्धा व्यवसायात प्रगती होते असं म्हटलं जातं. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.